2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं G20 शिखर परिषदेचं भारतात आयोजन. G20 शिखर परिषदेतल्या यशस्वी सहभागानंतर पंतप्रधानांचं मायदेशाकडे प्रयाण. परिषदेत विविध राष्ट्रप्रमुखांबरोबरही द्विपक्षीय यशस्वी चर्चा. अमेरिका चीन व्यापार युद्धावर तोडगा काढण्यासाठी उभय देश प्रयत्नशील. 1 जानेवारीपासून या देशांदरम्यान नवे कर लागू न करण्याचा निर्णय. स्वभूमीवरच्या दहशतवादावर पाकिस्तानला स्वबळावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर भारताची मदत घ्यावी, राजनाथ सिंग. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी पदभार स्वीकारला. जगभरातील लोकांच्या दीर्घायुष्याला निरोगीपणाची जोड देऊन ते आनंदमय करण्याचं भारताचं ध्येय असल्याचं सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज बलाढ्य बेल्जियम सोबत. नमस्कार, 7 च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. भारताला स्वातंत्र्य मिळून 2022 साली 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त जगातल्या 20 बलाढ्य राष्ट्रांचा समूह असलेल्या G20 या शिखर परिषदेचं आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होताना भारतानं एक नवीन आधुनिक आणि सशक्त रूप धारण केलेलं असेल अशावेळी G20 सारख्या शिखर परिषदेचं यजमानपद मिळणं हे मोठं यश समजलं जात आहे. या संदर्भात इटलीला विनंती केली होती, त्याला इतर देशांनी सुद्धा मान्यता दिली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आता 2021 मध्ये इटली या संमेलनाचं आयोजन करेल. भारत की आजादी के 75 साल है और इसलिए हमने इटली से रिक्वेस्ट की थी कि अगर 21 के बजाय 22 अगर भारत को मिलता है, और मैं इटली का बहुत आभारी हूं कि उन्होंने हमारी रिक्वेस्ट को स्वीकार किया और इस प्रस्ताव को जब आपने सबके सामने रखा तो सबने भी इसको स्वीकार किया, इसलिए मैं बहुत आभारी हूं. और 2022 जबकि भारत की आजादी के 75 साल होंगे, एक बड़ा महत्वपूर्ण अवसर है. उस समय विश्व के सभी लीडरशिप भारत आए. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण ताकदीनं सर्व राष्ट्रांसमोर भारताची बाजू मांडली. जागतिक व्यापारी संघटनेसह सर्व जागतिक संघटनांमध्ये सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला. याशिवाय वाढत्या व्यापारी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक नियमाधारित व्यवस्था अंगीकारण्याचं आवाहनही त्यांनी केलं. वाढत्या जलवायू प्रदूषणामुळे विकसनशील देशांच्या अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होत असलेल्याबद्दलही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. पर्यावरणाशी संबंधित पॅरिस करारावर अमेरिकेनं माघार घेतली असली तरी अमेरिकेशिवाय या कराराची अंमलबजावणी करण्यावर G20 शिखर परिषदेत शिक्कामोर्तब करण्यात आलं. या परिषदेच्या घोषणापत्रात आपत्ती प्रतिबंधनावरील भारताच्या मतालाही स्थान देण्यात आलं आहे. न्यायावर आधारित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्यावरही यावेळी जी राष्ट्रांनी आपली कटिबद्धता व्यक्त केली, तसंच सर्व स्वरूपातल्या दहशतवादाचा निषेध केला. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मॅरिसिओ मॅक्री यांची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांच्याशी पंतप्रधानांची खास भेट झाली. पुढील वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाफोसा यांना दिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांचीही भेट घेतली. दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली, तसंच आंतरराष्ट्रीय जागतिक संघटनांच्या भूमिकांबाबतही चर्चा केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही त्यांची भेट झाली. दहशतवादाला तोंड देण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाली, तसंच नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यावरही विचार झाला. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापार युद्धावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असून येत्या 1 जानेवारीपासून व्यापारावर कोणतेही नवे निर्बंध किंवा कर लागू न करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी घेतला आहे.
नुकतीच ब्युनोस आयर्स इथं दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि त्या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. चीनी मालावर सध्या असलेला 10% कर वाढवून तो 25% करण्याचा निर्णय याआधी अमेरिकी प्रशासनानं घेतला होता. त्या निर्णयाला 90 दिवसांपर्यंत स्थगिती देण्याचं अमेरिकेनं ठरवलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक सहकार्य अधिक व्यापक झाल्यानं जगातल्या या दोन महान लोकशाहीवादी राष्ट्रांमध्ये सामंजस्याचं आणि विश्वासाचे संबंध अधिक दृढ झाले आहेत असं मत अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेत काल रोनाल्ड रेगन प्रेसिडेन्शियल फाउंडेशन अँड इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमाअंतर्गत केलेल्या भाषणात त्यांनी भारत अमेरिका संबंधांवर प्रकाश टाकला. चीनबरोबरही आम्हाला विधायक आणि टिकाऊ संबंध निर्माण करून ते तसे राखणं आवडेल. इंडो पॅसिफिक भागात दीर्घकाळ असलेली आमची युती नवी भागीदारी करून आम्ही अधिक सक्षम करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरच्या दहशतवादावर स्वबळावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर ते भारताची मदत घेऊ शकतात असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. आज जयपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जम्मू काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्तानचा त्याच्याशी संबंध नाही आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातला मुख्य विवादाचा मुद्दा दहशतवाद हाच आहे आणि हा प्रश्न सोडवणं पाकिस्तानला जमत नसेल तर त्यानं आमची मदत घ्यावी. अफगाणिस्तानात तालिबानच्या दहशतीचा सामना करण्यासाठी जर अमेरिकेची मदत घेता येते तर पाकिस्तानला दहशतवाद संपवण्यासाठी भारताची मदत घेण्यात काही अडचण नसावी असं ते म्हणाले. देशात काँग्रेस अविश्वासाचं आणि दुफळी माजवण्याचं काम करत असून पक्षाच्या उक्ती आणि कृतीमध्ये एकवाक्यता नाही असं त्यांनी सांगितलं. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी आज पदभार स्वीकारला. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत आज सेवानिवृत्त झाले. अरोरा यांची सप्टेंबरमध्येच नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना 2.5 वर्ष कार्यकाल मिळणार आहे. अरोरा यांनी याआधी माहिती आणि प्रसारण तसंच कौशल्य विकास विभागाचं सचिवपद आणि इंडियन एअरलाईन्सचं अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदही भूषवलं आहे. तेलंगणामध्ये घेतलेल्या मुदतपूर्व निवडणुकांचा हिशोब मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना द्यावा लागेल असं सांगत अतिरिक्त खर्चाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी नारायणपेठ इथल्या सभेत केला. गेली 5 वर्ष तेलंगणातील जनता राज्य सरकारच्या कारभारानं त्रस्त असल्याचा आरोप शहा यांनी यावेळी बोलताना केला. राजस्थानात अलवर इथं बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थान मध्य प्रदेश तसंच छत्तीसगडबरोबर मिझोराममध्येही भाजपाचंच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपासाठी विकासाचाच मुद्दा अग्रणी असेल असं सांगितलं. तसंच टीआरएस आणि काँग्रेसच्या अल्पसंख्यक तुष्टीकरणाच्या धोरणावर त्यांनी टीका केली. तर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार फक्त भाषणच करत असल्याची टीका केली. वसुधैव कुटुंबकम हीच आमची पूर्वापार चालत आलेली विचारसरणी असून तिला अनुसरूनच भारतासह जगभरातील सगळेच लोक निरोगी आणि आनंदी रहावे हेच आमचं मुख्य ध्येय आम्ही ठरवलं आहे असं केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत 4थ्या इंडिया हिल्स ऍक्ट ऍडव्हान्टेज हेल्थकेअर या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल उद्योग मंत्रालय आणि भारतीय उद्योग महासंघानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अफगाणिस्तान बहारीन बांगलादेश चीन इंडोनेशिया इराण केनिया मालदीव मॉरिशस म्यानमार ओमान रवांडा श्रीलंका युगांडा युक्रेन उझबेकिस्तान आदी देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. सध्या लोकांची आयुर्मर्यादा वाढली आहे पण या दीर्घायुष्याला निरोगीपणाची जोड नसेल तर आयुष्यातला आनंद उपभोगता येत नाही. भारतानं वैद्यकीय औषध निर्माण आणि इतर क्षेत्रात केलेल्या प्रगतीची लोकांना कल्पना यावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं ते म्हणाले. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या रोगांचं आव्हान नव्या पिढीपुढे आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं भारतानं ठरवलं आहे. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना वैद्यकीय मदत लागल्यास त्यांना फसवलं जाऊ नये यासाठीही वेगळ्या पातळीवर कार्यवाही करण्याचा विचार सुरू आहे. वैद्यकीय आणि निमवैद्यकीय क्षेत्रात आरोग्यसेवा प्रशिक्षणासाठी परदेशात प्रतिनिधी पाठवणं आम्हाला निश्चित आवडेल. निमवैद्यकीय शिक्षणासाठी एक संस्था सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला असून तो लवकरच अंमलात येईल असंही प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केलं. व्यावसायिकता आणि आध्यात्मिकता यांनी हातात हात घालून परस्पर सामंजस्यानं काम केलं तर समाजाची आणि पर्यायानं देशाची जलदगतीनं शाश्वत प्रगती होऊ शकते असं केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत जैन धर्मीय 13 पंथीयांच्या 3ऱ्या राष्ट्रीय कॉर्पोरेट व्यावसायिकांच्या परिषदेत ते बोलत होते.
देशाला जगातील सर्वात मोठी आणि प्रगत अर्थव्यवस्था बनवण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत, पण ती महत्वाकांक्षा प्रत्यक्षात येण्यासाठी आध्यात्मिकता आणि उद्योजकता यांनी संयुक्तपणे काम केलं पाहिजे. असं झालं तर आपल्याला अपेक्षित असलेलं परिवर्तन सहजपणे प्रत्यक्षात येऊ शकेल, असंही प्रभू म्हणाले. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्य सरकार आदिवासी आणि दुर्गम भागातल्या शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात नांदुरी इथं अटल ग्रामीण आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी ते आज बोलत होते. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आरोग्याची एक नवी संस्कृती गिरीश भाऊंनी रुजवली. आज आपण बघतो ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, सर्वात जास्त लोक अडचणीत येतात आरोग्याच्या प्रश्नांवर. आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आश्वासन करतो की राज्य सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. शेवटच्या माणसाला आरोग्य सेवा मिळतपर्यंत आमचे प्रयत्न हे सुरूच राहतील आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जो काही आम्ही यज्ञ सुरू केला आहे आरोग्याचा, तो यज्ञ हा आपण निश्चितपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू. वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, मात्र त्यांचा खर्च अधिक असल्यानं सामान्य माणूस उपचारापासून अनेकदा दूर राहतो. बऱ्याचदा यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. यावर शासनानं गरजू रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्याचा निश्चय केला आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी जनतेला 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जनजाती गौरव यात्रेचा शुभारंभ आणि लघुपटाचं उद्घाटन करण्यात आलं. देशातल्या युवावर्गाला भारतीय लष्कराच्या जवानांच्या साहसी कौशल्याची माहिती मिळावी यासाठी लष्कराच्या साहसी बटालियनद्वारे हॉट एअर बलूनमधून उत्तर दक्षिण असा भारत दौरा आयोजित केला आहे. त्याअंतर्गत हा चमू काल रात्री अकोल्यात दाखल झाला, त्यामुळे आजची सकाळ अकोलेकरांसाठी कुतूहलाची ठरली. जम्मू काश्मीरमधल्या झोरावर स्टेडियमपासून कन्याकुमारीपर्यंतचा 3,236 किलोमीटर अंतराचा प्रवास हा चमू 2 हॉट एअर बलूनद्वारे करत आहे. अकोला हा त्यांचा 31वा थांबा होता. कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणातून हे साहसवीर नांदेडकडे रवाना झाले. जवान लोक म्हणजे पूर्ण त्यांचं घरदार सोडून म्हणजे आपल्यासाठी देशावर म्हणजे देशाच्या कडेवर रक्षा करत आहेत आपली, तर त्यांना खरंच म्हणजे आपण गेलं पाहिजे त्याच्यात, जास्तीत जास्त युवांनी त्याच्यात गेलं पाहिजे. मला खूप एक्साइटमेंट आहे की याच्यात आर्मीमध्ये गेलं पाहिजे. आर्मीच्या ज्या म्हणजे ॲडव्हेंचर्स आहेत त्यांचे ते केले पाहिजे आपण. याच्यामुळे लोकांना म्हणजे जास्त प्रेरणा भेटत आहे की जास्तीत जास्त युवांनी त्याच्यात गेलं पाहिजे म्हणून आर्मीमध्ये. एका खासगी कंपनीत 25 वर्षांपासून वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या नाशिकच्या 49 वर्षीय पन्नालाल गवारे यांना मूत्रपिंडाचा आजार झाल्याचं निदान झालं. या आजारावरील उपचाराचा खर्च करणं मात्र त्यांना परवडणारं नव्हतं. त्यावेळी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना त्यांच्या मदतीला आली. गेल्या 25 वर्षांपासून एका खासगी कंपनीत वाहनचालक म्हणून काम करणारे नाशिकचे 49 वर्षीय पन्नालाल गवारे कामावर असतानाच एकदा त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. सर्व तपासण्या झाल्यावर मूत्रपिंडाचा आजार असल्याचं निदान झालं. तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला नाशिक इथल्या शासकीय रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. यासाठी सुमारे 19,000 रुपये खर्च होईल असं शासकीय रुग्णालयातून सांगण्यात आलं. गवारे हे कुटुंबातील एकटेच कमावणारे असल्यानं इतका खर्च करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यावेळी आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे विभागीय समन्वयक डॉ नितीन पाटील यांनी त्यांना धीर दिला, योजनेची माहिती दिली. गवारे हे या योजनेसाठी पात्र असून उपचाराचा सर्व खर्च आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळेल असं सांगितलं. जे लाभार्थी असतील त्यांनी हॉस्पिटलला येऊन आरोग्य मित्रामार्फत ई केवायसी करून घेणे गरजेचे असते. यासाठी त्यांना रेशन कार्ड आणि त्यांचं ओळखपत्र आधार कार्ड आणणं गरजेचं असतं. ते आणल्यावर त्यांना आपण ई कार्ड ते आरोग्य मित्राकडून जनरेट करून देत असतो. या माध्यमातून बरेच लोक त्यांना जे आजार आहेत ते आपण 5 लाखापर्यंत प्रति कुटुंब या मोफत उपचार या दरम्यान आपण करून देत आहोत. गवारे यांच्या सर्व चाचण्या आणि शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत करण्यात आली.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून गवारे पूर्णपणे बरे होऊन वाहन चालक म्हणून पुन्हा एकदा काम करू लागले आहेत. मला स्वतःला एक वर्षापासून मूत्रपिंडाचा त्रास असल्यामुळे मी सेवा संदर्भ रुग्णालयात नाशिक या ठिकाणी ऍडमिट झालो. डॉक्टरांनी मला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आयडिया दिली, सल्ले दिले, त्या अंतर्गत मला निधी जमा झाला, माझ्या नावावरती निधी जमा झाला. निधी जमा झाल्यामुळे माझं ऑपरेशन इथं फुकटमध्ये झालं. माझ्याकडनं कोणी एक रुपयाचा पैसे घेतले नाही. माझं ऑपरेशन सुरळीत आणि व्यवस्थित झाल्यामुळे मला आता मी व्यवस्थित आहे. आयुष्मान भारत आरोग्य योजनेनं गवारे यांना दिलेला आधार आणि दिलासा त्यांच्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे. बीड जिल्ह्यात कडा इथल्या श्रीमती एस के गांधी महाविद्यालयामध्ये नुकतंच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचं 27वं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. या परिषदेच्या निमित्तानं विद्यार्थी आणि नागरिक तसंच इतिहासप्रेमींना ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन पाहण्याचा योग मिळाला. या प्रदर्शनात आकर्षण ठरलं ते सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं कुराण आणि बीड जिल्ह्यातल्या मांजरत इथं शिवाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेलं पहिलं हस्तलिखित. या ठिकाणी एकूण जे दस्तऐवज आपण ठेवलेत त्यामध्ये शिवाजी महाराजांचं सगळ्यात पहिलं हस्तलिखित जे आहे जे बीड जिल्ह्यातच मंजरत इथं ठेवण्यात आलेलं होतं. रामचंद्र दीक्षितांनी हे लिहिलेलं होतं आणि हे हस्तलिखित सगळ्यात पहिलं हस्तलिखित आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातलं शेवटचं पत्र सप्टेंबर 1679 मृत्यूच्या 6 महिने आधी महाराजांनी लिहिलेले पत्र आहे जेही या संग्रहालयात आपण ठेवलंय. त्याचबरोबर आपण इतर दुर्मिळ दस्तऐवजांमध्ये सोन्याच्या शाईनं लिहिलेल्या जगात 4 कुराणाच्या ज्या प्रती आहेत त्यातलं एक कुराणाची प्रत ठेवली आहे. महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या कौशल्य विकास आणि रोजगार योजनेमुळे अकोला जिल्ह्यातल्या मुलींचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच मुलींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या धोरणाला अनुसरून शासकीय औद्योगिक संस्थेनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे यांच्या पुढाकारानं प्रशिक्षण संस्थेनं फॅशन डिझाईन आणि ड्रेस मेकिंग अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलींना शिक्षणासोबतच रोजगाराची संधी मिळावी या उद्देशानं ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून ब्लॉक प्रिंटिंगची सुरुवात केली आहे. आमच्या इथे प्रशिक्षणासोबतच त्यांना प्रत्यक्ष ज्या ठिकाणी काम चालते अशा ठिकाणी विविध प्रकारच्या कामाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून 5 दिवसाचं ऑन जॉब ट्रेनिंग आम्ही या संस्थेमध्ये अरेंज केलेलं आहे. या ठिकाणी आमच्या विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या ब्लॉक प्रिंटिंग विषयी माहिती झाली आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कल्पकतेने अतिशय उत्कृष्ट असे ब्लॉक प्रिंटिंग तयार केले आणि अशा तऱ्हेने सुद्धा यांना विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे त्यांना कौशल्यामध्ये वाढ होत आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून कापडावर विविध प्रकारच्या सुंदर नक्षी साकारण्याचं काम या मुली करत आहेत. त्यामुळे कपड्याचं मूल्य तर वाढतच आहे, शिवाय विविध प्रकारच्या कल्पना आत्मसात करण्याची संधीही मुलींना मिळत आहे. इथे आम्हाला ब्लॉक पेंटिंग शिकायला मिळाली आणि न्यू आयडिया पण आल्या आमच्या माइंडमध्ये. घरी गेल्यानंतर मी स्वतः ब्लॉक पेंटिंग केली. माझ्याजवळ जे साहित्य होते त्यानुसार मी ब्लॉक पेंटिंग केली. मी घरी गेल्यानंतर बटाटा घेतला आणि बटाट्याचा यूज करून मी फेब्रिक कलर जे आपण कापड यूज करतो त्या कलरमध्ये बटाट्याचा यूज करून मी कापडावर फेब्रिक पेंटिंग म्हणजे हेच ब्लॉक पेंटिंग तयार केली. फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी हा ट्रेड आहे माझा. इथे आम्हाला इथे वेव या संस्थेमध्ये आम्ही इथे आलेलो आहो. तर इथे आम्हाला 7 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक कसे मारायचे हे शिकलेलो आहोत. तर आम्हाला इथे ऑन जॉब ट्रेनिंग भेटलेलंच आहे. आमच्या ट्रेडनुसार इथे कसंबा आम्हाला रोजगाराची संधी पण प्राप्त होणार आहेत की आम्ही आमचा ओन बिझनेस भी टाकू शकतो याच्यामधून. ब्लॉक पेंटिंगमध्ये आम्ही न काही करता म्हणजे घरगुती व्यवसाय सुद्धा करू शकतो. मुलींनी आपल्या कल्पकतेतून ब्लॉक प्रिंटिंगच्या सहाय्यानं सुंदर साड्यांची आणि ड्रेसची निर्मिती केली असून बाजारपेठेतून उपलब्ध झालेली रक्कम या मुलींच्या शिक्षणासाठीच खर्च होणार आहे.
आर्थिक स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं शासनानं राबवलेल्या कौशल्य विकास आणि रोजगार धोरणामुळे मुलींचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हायला मदत होत आहे. अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी राम मंदिर उभारण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात एका धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 25 नोव्हेंबरला जनजागृतीसाठी अयोध्येत धर्मसभा झाली आणि नंतर देशभर अशा धर्मसभांचं आयोजन करण्याचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेनं हाती घेतला आहे. आजच्या या धर्मसभेत स्वामी जगद्गुरू नरेंद्र आचार्य महाराज, महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद गिरी महाराज, गोविंदजी महाराज, नयनसागरजी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ सुरेंद्र जैन यांची भाषणं होणार आहेत. 33व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत आज इथिओपियाच्या स्पर्धकांनी बाजी मारली. काँग्रेसचे नेते माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन, 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन तसंच 5 आणि 10 किलोमीटर अशा वर्गात ही स्पर्धा विभागण्यात आली. स्पर्धेत 15,000 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये 102 परदेशी स्पर्धकांचा समावेश होता. पूर्ण मॅरेथॉनमध्ये पहिले 4ही स्पर्धक इथिओपियाचे होते. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये हेकेबा मिटकू ताफा तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये देफा गदिदी यांनी बाजी मारली. 1984 पासून ही स्पर्धा सुरू आहे. आजच्या स्पर्धेच्या उद्घाटनाला खासदार वंदना चव्हाण, भारताकडून पहिलं पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्यासह पुणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. पुणे महापालिकेच्या शाळांतल्या शेकडो विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेत आज भुवनेश्वर इथं भारत आणि बलाढ्य बेल्जियम यांच्यात सामना सुरू आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करणाऱ्या बेल्जियमनं 8व्या मिनिटाला गोल करत भारतावर 0-1 असं वर्चस्व राखलं आहे. बेल्जियमच्या हेनरिक्स अलेक्झांडर यानं हा गोल केला. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेविरोधात आक्रमक खेळी करत सामना 5-0 असा खिशा टाकला होता. आता तीच खेळी बेल्जियमविरोधात कायम ठेवण्याचा प्रयत्न भारताचा राहणार आहे. ऑलिम्पिकमध्ये 8 वेळा विजेता ठरलेला भारतीय संघ 1975 साली फक्त एकदाच विश्वचषक जिंकू शकला आहे. या अगोदर दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला आहे. आणि आता हवामान. डहाणू परिसरात आज मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही घरांना तडे गेले आहेत. याआधीही 11 नोव्हेंबरला 3.2 तर 24 नोव्हेंबरला 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के या परिसरात जाणवले होते. राज्यात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किंचित घट झाली. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 आणि किमान 19, नागपूर 29 आणि 13, पुणे 30 आणि 14, औरंगाबाद 29 आणि 11, नाशिक कमाल उपलब्ध नाही, किमान 11° सेल्सिअस, कोल्हापूर 29 आणि 17, रत्नागिरी 34 आणि 21, सोलापूर 30 आणि 17, आणि अमरावती कमाल तापमान 29 आणि किमान 15° सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं G20 शिखर परिषदेचं भारतात आयोजन. G20 शिखर परिषदेतल्या यशस्वी सहभागानंतर पंतप्रधानांचं मायदेशाकडे प्रयाण. परिषदेत विविध राष्ट्रप्रमुखांबरोबरही द्विपक्षीय यशस्वी चर्चा. अमेरिका चीन व्यापार युद्धावर तोडगा काढण्यासाठी उभय देश प्रयत्नशील. 1 जानेवारीपासून या देशांदरम्यान नवे कर लागू न करण्याचा निर्णय.
स्वभूमीवरच्या दहशतवादावर पाकिस्तानला स्वबळावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर भारताची मदत घ्यावी, राजनाथ सिंग. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी पदभार स्वीकारला. जगभरातील लोकांच्या दीर्घायुष्याला निरोगीपणाची जोड देऊन ते आनंदमय करण्याचं भारताचं ध्येय असल्याचं सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज बलाढ्य बेल्जियम सोबत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेचा आज समारोप झाला. रशिया युक्रेनमधला तणाव आणि चीन अमेरिका यांच्यामधील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही शिखर परिषद विशेष महत्वाची ठरली. या G20 शिखर परिषदेत चर्चिले गेलेले विविध मुद्दे, त्यांचं जागतिक स्तरावरील महत्व, अमेरिका चीनमधील बदलत्या संबंधांचे जागतिक परिणाम आणि या सगळ्यांमध्ये भारताचं स्थान यावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.